दरंगे पाटील काय सांगताय, दरंगे पाटील म्हणतायत की आम्ही ओबीसी आहोत, आम्ही कुणबी आहोत आणि मराठा कुणबी एकच आहे, एवढीच आमची मागणी आहे, आमचं याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणणं नाही. आता परिस्थिती अशी आहे, तुकाराम महाराजांना अख्खा देश मानतो, तुकाराम महाराजांवरती अख्ख्या सगळ्या देशातल्या अनेकांनी पीएचडी केल्या, गाथा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. वारकरी संप्रदायामध्ये लोक इथं असतील, मला एक सांगा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे काय, बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतर दंभेच असतो मेलो. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही कुणबी आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. मला एक सांगा, सरकार म्हणतंय कुणब्याचे दाखले पाहिजे, तुमच्याकडे पुरावा काय आहे? अरे जगद्गुरु तुकोबा रायाच्या गाथेपेक्षा सगळ्यात मोठा पुरावा काय असणार आहे हे तुम्हाला सांगायचं कुणी? आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले, 58 मुकमोर्चे निघाले, संघर्ष सुरू झाला. 58 मुकमोर्चांची दखल ही जगभरातल्या सगळ्यांनी घेतली, जगातल्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये फोटो लागला की शांतीचं प्रतीक असणारे मोर्चे. जगाच्या पाठीवर मराठा, हे जितके लढावय्ये आहेत तितकेच मराठा हे संयमी सुद्धा आहेत आणि तितकेच मराठा आक्रमक सुद्धा आहेत.